बर त्याच्या आधी दोन आणखीन महत्वाचे विषय आहेत. एक तर आता हे अधिवेशन दोन चार दिवसात संपेल. तुमच्या लक्षात असेल गेल्या आठवड्यात मी आलो होतो आणि जुन्या पेन्शन योजनेच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी गेलो होतो आणि त्यांनी मी वचन दिलं की जर आमचं सरकार असतं तर तुम्हाला मोर्चा काढायची वेळ आली नसती. मी मोर्चाला गेल्यानंतर लगेच दुसऱ्याशी तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि मग ते संपबिंप काही जणांना तो मान्य होतं काही जणांना नव्हता त्यांचा विषय आहे. पण त्यांना मधाचं बोट लावण्यात आलं की येत्या अधिवेशनापर्यंत म्हणजे पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्ही काहीतरी निर्णय घेऊ मार्च महिन्यामध्ये. आता तोपर्यंत हे टिकले पाहिजेत पहिली गोष्ट. म्हणजे टिकलेच नाही तर मग शेवटी सांगणार कोणाला. तर हा एक विषय आहे. आणि दुसरा आता आरक्षणाचा विषय आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे. सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कोणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाशी त्यांनी सांगायला पाहिजे की कोणत्याही समाजाचं एक सुतभर सुद्धा एक तसूभर सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण कसं देणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. चर्चा कसली करताय. आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो आहोत. पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढला असाल कारण तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहोत. चल मी आज जाहीर सांगतो कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्या क्षणी देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय. याच्यापुढे मी काय बोलू. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.